जय महाराष्ट्र। मित्रांनो, राष्ट्रप्रथमूर्ती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर टेकवले गुडघे। मनोज जरांगे समोर देवेंद्र फडणवीस यांची अखेर माघार। मनोज जरांगे यांचा मोठा विजय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सगेस्वऱ्याच्या अंमलबजावणीच्या मागणीवर ते सध्याही ठाम आहेत। तसंच त्यांनी आता देवेंद्र फडणवीसाबाबत एक मोठा गोप्यस्फोट केला आहे। कालच त्यांना 3:30 देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा फोन केला असून जरांगे यांनी असं म्हटलं आहे की इतकंच नाही तर आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे तोपर्यंत हा कायदा आपल्याला पालन करणं गरजेचं आहे असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं आहे। मात्र आचारसंहिता संपताच आम्ही तुमच्या संपूर्ण मागण्या मान्य करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे। परंतु आम्ही आता अशा आश्वासनाला भुलणार नाही। आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जागा दाखवून देणार अशा प्रकारचा इशारा खुद्द जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे। आता येणाऱ्या काळात याचे काय परिणाम होतात येणाऱ्या काळामध्ये दिसेल। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यामध्ये यशस्वी ठरेल का, की मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांचा डोक्याचं दुखणं होतील, याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।